मुंबई पुणेसह परराज्यातून सांगलीमध्ये येणाऱ्या लोकांमुळे जिल्ह्याला कोरोनाचा धोका निर्माण झालाय. जिल्हा प्रशासनानं जिल्ह्याच्या प्रत्येक सीमांवर तपासणी पथकं तैनात केली आहेत. मात्र आजमितला काही जण चोरट्या मार्गानं जिल्ह्यामध्ये येण्याचा प्रयत्न करताना दिसतायत. पुढील काळामध्ये जर कुणी जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं येईल तर त्याला फौजदारीला सामोरं जावं लागेल, असा गर्भित इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी बाहेरून येणाऱ्यांना उद्देशून दिलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील सर्व सीमा जिल्हा प्रशासनानं सील केल्यात. परराज्यातून किंवा परजिल्ह्यातून येणाऱ्यांची 32 चेकपोस्टवर कसून चौकशी आणि तपासणी केली जाते. आपण आपल्या जिल्ह्याच्या सगळ्या ज्या सीमा आहेत त्यांच्यावरती 32 चेकपोस्ट सुरू केले आहेत आणि परराज्यातून किंवा परजिल्ह्यातून येणारे जे काही वाहनं आहेत त्यांना तिथंच थांबवून आपण तपासतो, त्यांची स्क्रीनिंग करतो, हातावर शिक्का मारतो आणि मगच त्यांना पुढे पाठवतो. जे त्या स्क्रीनिंगमध्ये ज्यांना ताप वगैरे नाही आहे असे लोकच फक्त आपण समोर गावामध्ये पाठवतो. ज्यांना ताप, खोकला किंवा इतर जे लक्षणं आहेत कोरोनाचे ते असतील तर त्यांना आपण तिथंच आयसोलेट करून पुढच्या उपचारांसाठी सरळ हॉस्पिटलला पाठवतो. परंतु त्या लोकांच्या बाबतीत आपण पूर्ण लक्ष ठेवून असणार आहे आणि डेली व्हिजिट्स या सगळ्या लोकांवरती आपल्या होणार आहे. जे परराज्यातून किंवा परजिल्ह्यातून आले अशा सगळ्यांना आपली पथकं रोज भेट देणार. याशिवाय एक असाही विषय असू शकतो की हे 32 चेकपोस्ट जे आहेत त्याशिवाय एखाद्या दुसऱ्या रस्त्याने जर कोणी जिल्ह्यात आलं असेल तर त्याने तातडीनं आपल्या जवळच्या डॉक्टरशी किंवा आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा आणि आपली तपासणी करून घ्यावी, अन्यथा त्याच्यावर पुढची फौजदारी कारवाई सुद्धा होऊ शकते. सध्या सांगली जिल्ह्यामध्ये बाहेरून येणाऱ्यांमुळे धोका निर्माण झालाय. मुंबई, पुणे, अकोला, दिल्लीसह देशभरातील अनेकजण सुरक्षिततेच्या कारणास्तव आपापल्या मूळ गावी नातलगांकडे येत असल्याचं पाहायला मिळतंय. जिल्हा प्रशासन, पोलीस दल आणि आरोग्य यंत्रणा डोळ्यामध्ये तेल घालून बाहेरून येणाऱ्यांवर वॉच ठेवतीये. मात्र काही जण तपासणी होऊ नये, क्वारंटाईनमध्ये ठेवलं जाऊ नये यासाठी नामी शक्कल लढवतायत. असं करून ते स्वतःबरोबर इतरांचा जीव धोक्यामध्ये घालतायत. त्यामुळं अशी काही मंडळी रात्री अपरात्री वेगवेगळ्या ठिकाणावरून चोरट्या मार्गानं सांगली जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असल्याच्या अनेक घटना समोर आल्यात. यामुळं आता जिल्ह्यातील अनेक चेकपोस्टवर जिल्हा प्रशासनानं लक्ष केंद्रित केलंय. त्यामुळं पुढील काळामध्ये जर कुणी जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं याल तर फौजदारीला सामोरं जावं लागेल, असा गर्भित इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी बाहेरून येणाऱ्यांना उद्देशून दिलाय. सतीश चव्हाण, सी न्यूज, मराठी, सांगली.